जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील तरुण शेतकरी स्ट्रॉबेरी फळ उत्पादकांची योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने नाराजी संदर्भातील जय मल्हार न्यूज चॅनलचा खास रिपोर्ट। नंदुरबार जिल्ह्यात स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी पोषक वातावरणामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील 50 पेक्षा अधिक तरुण शेतकरीवर स्ट्रॉबेरी शेतीकडे वळले असून नैसर्गिक पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या फळपिकाच्या उत्पादनातही वाढ, मात्र योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने रास्तभाव मिळत नाही। वालंबा परिसरातील 50 पेक्षा जास्त शेतकरी स्ट्रॉबेरीचे फळपिकाचे उत्पादन घेत आहे। कृषी विभागाने पर्यायी व्यवस्था करण्याची स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वालंबा परिसरात यंदा 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी फळपिकाची लागवड केली आहे। विशेष म्हणजे तरुण शेतकरी वर्गही यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असून परिसरातील पोषक अशा थंडगार वातावरणामुळे उत्पादनही चांगले येत आहे। मात्र दुर्गम भाग असल्याने बाजारपेठेची सुविधा उपलब्ध नसल्याने कमी दराने स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागत आहे। कृषी विभागाने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाप, वालंबा व धडगाव तालुक्यातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास मागील गेल्या 2007 पासून स्ट्रॉबेरी फळपीक लागवडीची सुरुवात झाली होती। यंदा तोरणमाळ येथे 3 शेतकरी तर डाप, वालंबा परिसरात जवळपास 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे। गोडांबट अशा चवदार आणि उत्कृष्ट दर्जाच्या स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाला सुरुवात झाली आहे। वालंबा हा परिसर डोंगर दर्याचा दुर्गम भाग असल्याने येथील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या जमिनी सपाटी करून सुरुवातीला साध्या पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करायला सुरुवात केली होती। परंतु कृषी विभागाच्या मदतीने त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मल्चिंग पेपर व ड्रिपद्वारे पाणी देण्याची सोय उपलब्ध करून येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी शेतीसाठी मार्गदर्शन केले जात आहे। आधुनिक तंत्रज्ञानामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे। मात्र हा परिसर दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी विक्रीसाठी मोठा मार्केट उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना 100 ते 150 रुपये दरामध्ये अक्कलकुवा मुलगी रस्त्यावर विक्री करावी लागते। वालंबा परिसरात स्ट्रॉबेरी शेतीसाठी पोषक वातावरण असून गेल्या काही दिवसात या ठिकाणी दवबिंदू गोठून हिमवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले होते। वर्षानुवर्षे या परिसरात स्ट्रॉबेरी शेतीकडे तरुण शेतकरीही आकर्षित होत असून यंदा वालंबा गावातील संपत पाडवी, डेड्या पाडवी, दिलीप पाडवी या तरुण शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून स्ट्रॉबेरी शेतीची लागवड केली आहे। मोठ्या मेहनतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी पिकातून चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे। या परिसरात विक्रीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने सध्या येथील शेतकऱ्यांडून अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर 100 ते 150 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे। नंदुरबार अतिदुर्गम भाग मागासलेला जिल्हा अशी ओळख असणाऱ्या भागातही शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करून आपले जीवनमान सुधारण्याचा ध्यास ठेवत आहे। दिवसेंदिवस या परिसरात तरुण शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे आकर्षित होत असून कृषी विभागाद्वारे ही मल्चिंग ड्रिप योजनेचा मार्गदर्शन करून लाभ दिला जात आहे। आता गरज आहे ती चांगल्या मार्केट व्यवस्थेची। शेतकऱ्यांच्या शेतातच स्ट्रॉबेरीचे पॅकेजिंग सिस्टमने विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे। याबाबत अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, वालांबा येथील शेतकरी धीरसिंग पाडवी, टेड्या पाडवी, संपत पाडवी, दिलीप पाडवी या तरुण शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नाव दिलीप बीजा पाडवी, मी राहणार वालंबा। मी स्ट्रॉबेरी शेतकरी म्हणून मी पहिल्याच वर्ष 2021-22 या वर्षी मी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। परंतु मला स्ट्रॉबेरी 21,000 रुपये लावून मला मार्केटून भेटत नाही आणि भेटत नसल्या कारणामुळे मला अडचण निर्माण होते। त्या कारणामुळे मी आज जे शासनानं आणि प्रशासनानं किंवा कृषी विभागानं मला थोडं मार्केटिंगसाठी मदत करावी आणि आम्ही मोलगी किंवा अकुलकुया या रस्त्यावरती बसून टोपल्यामध्ये बसून आम्हाला ब्रँडिंग भेटत नाही आणि ब्रँडिंग भेटल्या नसल्या कारणामुळे आम्हाला निकृष्ट दर्जाशी आम्हाला भाव भेटतो। त्यामुळे शासनाने किंवा प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने आम्हाला काहीतरी मार्केटिंगसाठी आम्हाला कुठंतरी व्यवस्था करावी अशी मी शासनांना किंवा प्रशासनांना
मागणी करतो असं. माझं नाव आहे धीरसिंग फुसा पाडवी, राहणार वालांबा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. हां, इथले आम्ही स्ट्रॉबेरी शेतकरी म्हणून आम्ही काम करतो आहे. सगळ्या शेतकरी जवळपास आपले परिसरात, वालांबा परिसरात 50 वरती शेतकरी आहे. आणि स्ट्रॉबेरी पिकं चांगलं घेऊन राहिले लोक इथले शेतकरी आहे. पण कसं इथे जवळपास मार्केट काही होत नाही, मार्केटिंग काही होत नाही, मार्केट मिळत नाही. मग अक्कलकुवा मुलगीचा रस्ता आहे, मग त्या रस्त्यावर काय की कमी दराने विकून राहिले शेतकरी, भाव मिळत नाही. शासनाला आम्हाला एवढा विनंती आहे का, शासनाकडून आम्हाला कुठलं तरी मार्केटिंग उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं आमचं मागणी आहे शासनाकडून. मग कसं इथे तामान कमी रेटाने स्ट्रॉबेरी विकत आहे शेतकरी लोक, मग पुरवत नाही, खर्च लई खर्च करतो शेतात म्हणून पुरवत नाही. शासनाकडून आम्हाला विनंती आहे का, शासनाकडून आम्हाला कसलं तरी मार्केटिंगचं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कसं मुंबई पुण्यासह कुठेतरी मार्केटिंग इथला माल जाईल, मग 2 पैसे शेतकऱ्यांना मिळेल असं आमचं विनंती आहे शासनाला, विनंती करून राहिलो आम्ही. स्ट्रॉबेरी शेतकरी टेड्या फुसा पाडवी, राहणार वालंबा येथील. आम्ही यावर्षी 23,500 रोपं लावलेले आहे एका एकरमध्ये. त्याचे जवळपास मला खर्चा रोपांचं 2,30,000 रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यात आता जवळपास लागवड केल्यानंतर आम्हाला आता फ्रुटिंग चालू झालेली आहे. फ्रुटिंग चालू झालेली आहे, थोडंसं आम्हाला विकायचं थोडंसं मोलगी आणि अक्कलकुव्या आणि तोडदा जवळपास आम्हाला हे इथं जावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला दर तेवढा भेटत नसल्यामुळे आम्हाला, आणि आम्ही लागवड केलेले आहे ते आम्ही कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खाली म्हणजे त्यांची माहिती घेतल्यानंतर आम्ही लागवड केलेली. आम्ही मला 3 वर्षाआधी मी महाबळेश्वरला गेलो होतो, तिथं पाहिल्यानंतर मला इथं येऊन असं वाटलं की आपणही लावून पाहावं. मग लावून पाहिल्यानंतर आम्हाला पहिल्याच वर्षामध्ये आम्ही हा प्रयोग सक्सेस झाला असल्याने आम्ही परत आता 3रं वर्ष रनिंग चालू झालेलं आहे. मग आता थोडंसं आम्हाला असा प्रॉब्लेम वाटतो आहे की विकायचं थोडंसं जेवढं आम्हाला दर मिळणार आहे तेवढं मिळत नसल्याने आम्हाला शासनाने काहीतरी मार्गदर्शन करावं. नाही तर आम्ही व्यापारी इथे जागेवर उपलब्ध जर झाले तर आम्हाला इथे शेतात पाहणं म्हणजे सगळं कामं करणं थोडंसं सोयीचं होईल. तिथून आम्हाला थोडंसं व्यापारी जर जागेवर झाले आणि मोठ्या मार्केट जर गेले तर आम्हाला थोडंसं 2 पैसे जास्त भेटतील आणि शेतकऱ्यांना जेणेकरून अडचण निर्माण होणार नाही. अशी सुविधा आम्हाला शासनाने उपलब्ध जर करून दिली तर सोयीचं, आम्हाला शेतकऱ्यांना सोयीचं ठरेल. पाडवी संपत, मी वालंबा गावाचा रहिवासी आहे. यंदा पहिल्या वर्षी आम्ही स्ट्रॉबेरी लागवड केली आहे, 2,000 रुपये लावले आहे यावर्षी. तर आता उत्पन्न सुरू झालं आहे. अक्कलकुवा मुलगी या रडावर आम्ही स्ट्रॉबेरीचे दुकान टाकून 150 रुपये किलो विकतो आहे. पुढच्या वर्षी आम्ही जास्त हे लागवड करणार आहेत, परंतु आम्हाला मार्केटिंगची अडचण आहेत. तर कृषी विभागाने आम्हाला मार्केटिंगसाठी मार्गदर्शन केले तर आमच्या शेतातून पॅकेजिंग होऊन गेले तर 2 पैसे जास्त मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार, तालुका कृषी अधिकारी अक्कलकुवा, मी निलेश अशोक गडरे. सदर आज सर्वात महत्त्वाचा विषय अक्कलकुवा तालुक्यामध्ये मुलगी परिसरामध्ये वालंबा, डाक आणि तोडीकुंड या 3 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं इथं स्ट्रॉबेरी लागवड ही गेल्या वर्षापासून आपण मल्चिंगवर आणली. सर्वात महत्त्वाचं मल्चिंगवर आणण्याचं उद्दिष्ट आपला एकच होता की शेतकऱ्यांचं उत्पन्न भरघोस पद्धतीने वाढवं आणि आपण त्यांना ड्रिप ही ठिबक ही एक संकल्पना आपण त्यांच्यात रुजवली. ठिबक लावण्याचं कारण एकच की फर्टिगेशन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्याच पद्धतीने फर्टिगेशन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होणार आहे. सर्वात महत्त्वाचा विषय त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक प्रिमायसेस ओपन करून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. सर्वात महत्त्वाचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या प्रेमायसेसमध्ये सुद्धा आपण त्यांचे स्टॉल्स त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहे. विकेल ते पिकेल, संत शिरोमणी, रयत बाजार या कार्यक्रमांतर्गत आपण त्यांना स्टॉल म्हणजे एक छत्री, कॅरेट आणि त्यांना काही बॉक्सेस आपण दिलेले आहेत. तर ते प्रत्येक त्यांना जिथं जिथं बाजारपेठ उपलब्ध होईल आम्ही त्या ठिकाणी त्यांना तशा जागा उपलब्ध करून
त्यांना तिथं विक्री व्यवस्थेसाठी जागा दिलेली आहे. आता फक्त विषय असा आहे की आपल्याकडे क्षेत्र सध्या कमी असल्या कारणास्तव आपण त्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही अशी थोडीशी वाव वाटत होती. पण आम्ही आता काय केलं, धुळे तसेच सुरत आणि नंदुरबार इथले जे काही स्थानिक व्यापारी आहे त्यांच्याशी त्यांची सांगड घातली. पण विषय असा होतो की कमी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आल्यामुळे त्या व्यापाऱ्यांना परवडत नाही. मग सध्या त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आमच्या महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत क्षेत्र विस्तार कार्यक्रम जो आम्ही आता राबवत आहोत, की क्षेत्र विस्तार कार्यक्रम म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडकडे वळतील आणि व्यापाऱ्यांची कॉम्पिटिशन होईल व ह्या व्यापाऱ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना नक्कीच भाव मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा विषय की त्यांना भाव कसा मिळेल. आता महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आम्ही त्यांना बऱ्याच महा डीबीटी या योजनेअंतर्गत बरेच आम्ही त्यांना लाभ दिले आहेत. प्लास्टिक मल्चिंग, परत त्यांना आपण ड्रीप संचा, परत त्यांना रोपं आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन. फक्त आता सर्वात महत्त्वाचं त्यांना भाव कसा मिळेल ह्याच दृष्टिकोनाकडे कृषी विभागाचा कल राहणार. धन्यवाद.